रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये पऱ्याजवळ पुलाखाली एक वर्षाची बालिका रडताना सापडली होती आणि त्याबाबत पोलिसांनी सोशल मीडियावर बालिकेचा फोटो टाकून माहिती देण्याचं आवाहन केलं होतं। मुलीचा फोटो तिच्या आईपर्यंत पोहोचला आणि मुलीची अवस्था पाहून ती स्वतः देवरूख पोलीस स्थानकात हजर झाली। चार दिवसांपूर्वी पांगारी येथील एका पुलाखाली चार वर्षाची चिमुरडी सापडली होती। ही चिमुरडी गेल्या चार दिवसांपासून थंडीच्या कडाक्यात इथेच होते। चार दिवसापासून ती रडत असल्याने तिचा आवाज सुद्धा निघत नव्हता। सुदैवाने ही चिमुरडी स्थानिकांच्या लक्षात आली आणि तिला पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आलं होतं। आता या चिमुरड्या मुलीला पुलाखाली सोडून देणारी आई समोर आली आहे। उघड्यांना ताब्यात घेतलंय। सांची हिला पहिला मुलगा असून दुसरी मुलगी झाली। नवरा दारूच्या आहारी गेला होता, त्यात मुलीची जबाबदारी पडल्यानं तिला ती नकोशी झाली होती। त्यानंतर तिने मिथिलेश याच्या साथीनं या मुलीला संगमेश्वर तालुक्यातील पांगरे येथे एका पुलाखाली निर्जन स्थळी सोडून दिलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी हातखंबा इथून तरुणाला ताब्यात घेतलं होतं, मात्र तिने मुलीला तिथे का ठेवलं याचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही। पांगरी येथील पुलाजवळ चार दिवसांपूर्वी एक वर्षाची मुलगी निर्जन स्थळी सापडली होती। चार दिवस थंडीत राहिल्यामुळे तिचा आवाज बसला होता। तेथील ग्रामस्थांनी तिला शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं। पोलीस प्रशासनाकडून या मुलीच्या आईचा शोध सुरू होता आणि त्याचबरोबर पोलिसांनी सोशल मीडियावर तिचा फोटो आणि तिच्याबद्दलची माहिती टाकली। जर कोणाला या मुलीविषयी आणि तिच्या घरच्याविषयी माहिती असल्यास तात्काळ देवरूख पोलीस कंट्रोल रूम यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं। सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट या मुलीच्या आईपर्यंत पोहोचली। फोटोतील मुलीची अवस्था पाहून तिला पाजर फुटला। अखेर शुक्रवारी देवरूख पोलीस स्थानकात स्वतःहून ती हजर झाली। दरम्यान निर्जन स्थळी सापडलेल्या मुलीला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या मुलीला पाहून रुग्णालयातील कर्मचारी गहिवरले आणि तिला कवटाळून तातडीनं उपचार केला। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार सुरू केले। या मुलीची प्रकृती आता उत्तम असल्याचं सांगण्यात येत आहे।